नवीन रेसिपीज प्रथम तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी अपर्णास किचनला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही क्लिक करा. मैत्रिणींनो, अपर्णास किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आपण बरेचदा ब्रेकफास्टला बघा इडली करतो, पण आपली इडली अगदी पांढरी स्वच्छ आणि अशी हलकी होण्यासाठी आपण काय करतो ते बघूया. हे बघा, माझी इडली अगदी स्वच्छ झालेली आहे आणि एकदम हलकी झालेली आहे. म्हणजे भरपूर इडल्या होतात हलक्या झाल्या की आपल्या, आणि अगदी हे बघा एकदम सॉफ्ट अशी माझी इडली आहे. ही अशी होण्यासाठी आपण काय करणार आहे, एक ट्रिक वापरणार आहे ते बघूया. आपण इडलीसाठी असा 2 वाटी इडलीचा रवा घेतलेला आहे, तो नंतर हलक्याच हाताने मी पाणी घालून वरचंच काढून टाकणार आहे आणि भिजत ठेवणार आहे. त्यानंतर आपण ही उडदाची डाळ घेतलेली आहे, ही 1 वाटी आहे. म्हणजे आपण प्रमाण कसं घेतलं, 1 वाटी डाळीला 2 वाटी इडली रवा घेतलेला आहे. दोन्ही धुवून मी असं 5-6 तास तरी भिजत ठेवणार आहे आणि नंतर आपण फक्त डाळ वाटायची. हे मी झाकून ठेवती आहे, तर डाळ ही अशी धुवून ठेवलेली आहे. बघा, साधारण 5-6 तास झालेत आणि आपली डाळ छान भिजलेली आहे. ही आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत चांगली फेटून. हे पाणी मी काढून टाकते. रवाही आपला भिजलेला आहे, हलकेच पाणी ओतायचं आणि मग दोन्ही एकत्र करायचं. डाळीत थोडं 1-2 बोटं पाणी ठेवलं आहे आणि डाळ ही आपण बारीक वाटून घ्यायची. हे आपण आता रवा मोठ्या पातेल्यात मी काढलेला आहे, कारण तो भरपूर तिप्पट फुगणार आहे. आणि ही डाळ आपण सगळी वाटलेली काढून घेते मी यामध्ये आणि एकत्र हलक्याच हाताने आपण फेटायचं आहे. आता हे दोन्ही एकत्र व्हायला पाहिजे, डाळ आणि इडलीचा रवा. ही एक ट्रिक आहे त्याची स्पेशल, की इडली आपली हलकी होण्यासाठी हे छान असं मिसळायला पाहिजे. एक साधारण 2 ते 3 मिनटं तुम्ही हे छान असं फेटा. असं माझी बोटांमध्ये अंतर आहे, म्हणजे हे छान एकत्र व्हायला पाहिजे. हे बघा, असं आपलं हलकं झालेलं आहे, एकत्र चांगलं एकजीव झालेलं आहे दोन्ही. आता हे फार पातळही नको आहे आणि घट्टही नको आहे. अजून रवा याच्यामध्ये भिजणार आहे, त्यामुळे एकदाच काय ते आपण करायचं, सकाळी परत ह्यात पाणी घालायचं नाही करताना. आपण झाकून ठेवणार आहे. हे साधारण श्रीखंडापेक्षा थोडंसं सैल अशा पद्धतीचं झालेलं आहे. हे आता मी रात्री झाकून ठेवणार आहे 7-8 तास आणि आपण सकाळी इडली करायची याची. पहा, आपलं 7-8 तासानंतर हे पीठ किती छान फुगलेलं आहे. आपण आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालतो. साधारण 1/2 चमचा ते 1/4 चमचा मी मीठ घेतलेलं आहे. 1/2 चमचा आपण साखर घ्यायची, साखरेमुळे रंग छान येतो, स्वच्छ होते इडली. आणि 1 टीस्पून म्हणजे 1 चमचा आपण यामध्ये तेल घालणार आहे. आणि आता हे आपण पीठ छान फेटायचं आहे, सगळे व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. हे बघा, हे हलकं झालेलं आपल्याला कळतंय. याची कन्सिस्टन्सी बघा, फार हे पातळही नाही आहे आणि घट्टही नाही आहे. बघा, इडली स्टँडला असं आपण जरा तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडली आपली सहज निघते. एकदा तुम्ही इडली काढली की प्रत्येक वेळेला थोडासा तेलाचा हात पुसायचाच. आणि मग यामध्ये आपण पीठ घालणार आहे. इडलीच्या भांड्यातलं पाणी चांगलं उकळलेलं आहे. असं आपण एक एक आतमध्ये ठेवतोय. आपण 5 मिनिटं मोठा गॅस आणि नंतर 5 मिनिटं बारीक गॅस करून हे ठेवणार आहे, म्हणजे इडली छान सॉफ्ट होईल.
5 मिनिटं मी आता मोठा गॅस ठेवणार आहे, नंतर गॅस बारीक करणार आहे. आतलं पाणी आटत नाही हे मात्र लक्ष द्या. पण आता बघा आपली इडली छान झालेली आहे आणि आपण आता हे एक एक काढूया आणि परत जळायला लावू तेव्हा बघायचं आत पाणी किती येते. पुन्हा पाणी आपल्याला घालायला लागतं. गरम आहे अजून, थोडी वाफ कमी झाल्यावर आपण ह्या हे बघा एकदम छान अशा हलक्या झालेल्या आहेत. परत आपण लावताना थोडंसं तेल लावायचं आणि माझा सांबार मसाल्याचाही आपला व्हिडिओ आहे तोही बघा, चटण्याही आहे तेही बघा. बघा अशा आपल्या छान हलक्या इडल्या तयार झालेल्या आहेत, तर तुम्ही नक्की करून बघा.